ग्रामीण विभागातील तरुणांमध्ये विविध खेळाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात सहकाराची भावना निर्माण व्हावी म्हणून ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने T20 ग्रुप ग्रामीण चषक 2016 आयोजन केले होते. 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत प्रीमियर कॉलनी मैदानात डोंबिवली पूर्व भागात झालेल्या या सामन्यांना ग्रामीण तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सामन्यात 32 संघ सहभागी झाले होते. त्यात सोनारपाडा क्रिकेट संघाने 2 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक तसेच चषक जिंकून स्वतःचे स्थान निर्माण केले. अन्य 3 पारितोषिके आणि 2 लाख रुपये रोख पारितोषिके आणि चषक देण्यात आले. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सिरीज म्हणून सोनारपाड्याचा योगेश पाटील यांना घोषित करण्यात आले. त्यांना बाईक पारितोषिक स्वरूपामध्ये भेट देण्यात आली. सामन्यात माजी आमदार रमेश पाटील, उद्योगपती राजू पाटील, विनोद पाटील, अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज.